नमस्कार मित्रांनो, आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। बुधवारचा दिवस हा गणपती बाप्पांना समर्पित केलेला आहे, म्हणून बुधवारी बाप्पांचे पूजन व नामस्मरण करून आपण कोणतेही कार्य केले तर त्या कार्यात आपल्याला नक्कीच यश मिळते। विना अडथळ्याने व विना संकटांचे आपले प्रत्येक कार्य बाप्पांच्या आशीर्वादामुळे पूर्ण होते। आणि जर एखादे संकट आले, एखादे विघ्न आले, तर या दिवशी आपण कोणता उपाय करून आपले नशीब पालटू शकतो ते आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत। गणपती बाप्पा आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी व संकटे दूर करतातच, परंतु जर आपण बाप्पांचे पूजन हळदीने केले किंवा हळदीचे काही उपाय आपण बुधवारी केले तर बाप्पांच्या कृपेमुळे आपल्या जीवनातील सर्व नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जेचा आपल्या जीवनात संचार होतो। आपण सर्व गोष्टींकडे सकारात्मकतेने पाहू लागतो। बाप्पांना प्रथम पूजेचा मान दिला जातो। कोणत्याही प्रकारचे पूजन असेल, उत्सव असेल, त्यात सर्वप्रथम बाप्पांचे पूजन केले जाते। मंगल कार्यात सर्वात आधी बाप्पांचे पूजन केले जाते, त्यानंतरच पुढील कार्याला सुरुवात केली जाते। बाप्पांचे पूजन केल्यास आपल्या घरात सुखसमृद्धी येते, त्याबरोबरच जे व्यक्ती बाप्पांचे मनोभावे पूजन करतात त्यांच्या मान सन्मानात वाढ होते। चला तर आता जाणून घेऊयात हळदीचे उपाय। बुधवारी विशेषतः बाप्पांचे हळदीने पूजन करावे। पुरुषांनी बाप्पांना हळदीने टिळा लावावा, स्त्रियांनी लावू नये। बाप्पांना जर नियमितपणे हळदीने टिळा लावला तर जर दररोज शक्य नसेल तर बुधवारी तरी गणपती बाप्पांना हळदीचा टिळा लावावा। या उपायामुळे बाप्पांची कृपा आपल्यावर होते, बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला मिळून आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारचे दुःख व कष्ट येत नाहीत। मोठ्यात मोठी संकटे या उपायामुळे टळतात। यासाठी हळदीची पावडर करून ती आपल्या पूजनाच्या ठिकाणी नेहमी ठेवावी व बाप्पांना हळदीचा तिळा लावला की त्याच बोटाने आपल्या कपाळावरही तिळा लावावा। त्यानंतर 5 हळदीच्या गाठी घेऊन त्या एका लाल कपड्यात बांधून ती गाठोडी गणपती बाप्पांना अर्पण करावी। दिवसभर ती गाठोडी बाप्पांपुढे तशीच राहू द्यावी व संध्याकाळी ती उचलून आपल्या धनस्थानावर गल्ल्यात किंवा तिजोरीत ठेवून द्यावी। या गाठोडीवर बाप्पांची सकारात्मक ऊर्जा पडलेली असते, बाप्पांची नजर पडलेली असते, त्यामुळे ही गाठोडी सकारात्मकतेने भरलेली असते। या उपायामुळे आपल्याला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही। आपल्या सर्व आर्थिक समस्यांचे निवारण स्वतः बाप्पा करतील। हे उपाय खूप साधे, सोपे व सरळ आहेत। तुम्ही हे उपाय करून स्वतः अनुभव घ्या व आपल्या जीवनात बाप्पांची कृपा मिळवून आपले जीवन सुखी व समृद्ध करा। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।